एटीव इंडिया मध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रामेश्वर तांडा येथे संत सेवालाल महाराज सप्ताह कार्यक्रम संपन्न. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरात वसलेला रामेश्वर तांडा येथील बंजारा बांधव जुन्या पिढी रीतिरिवाजप्रमाणे बंजारा वेशभूषा घालून लहान मुलीच्या डोक्यावर कळस घेऊन व शेवालाल महाराजांच्या फोटो प्रतिमा घेऊन पूर्ण तांड्यातून मिरवणूक काढून शेवालाल महाराज मंदिरावर महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी बाळापूर पोलीस स्टेशनचे पी आय व्यंकटेश केंद्रे साहेब व जिल्हा परिषद सदस्य अजित मगर, शिक्षण अधिकारी गंगाधर जाधव ॲड पंजाबराव चव्हाण, गोरसेना जिल्हा अध्यक्ष बाळू राठोड व एल डी चव्हाण याचे गावकरीच्या वतीने शालश्री फळ देऊन सत्कार करण्यात आले. याप्रसंगी पी आय केंद्रे यांनी तांडा व्यसन मुक्ती होत असल्यामुळे अभिनंदन केले. ॲड पंजाब चव्हाण यांनी बंजारा बांधवांना मोलाचे मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमास गावातील नवयुवक सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य चेअरमन यांनी मोठा सहभाग घेऊन कार्यक्रम पाडली. एटीव्ही इंडिया अमोल जाधव. अरे जेर उंची आबाळे आवडी उदसे घेटा आणू, जेर पग कितडे मुपसगे उदसे कुचा आणू, ये गर्दी मनक्यारी मनक्या सरू मनक्या माई मनक्या डोंगर. आपल्यावर जे फसव म्हणतात की बंजारा तांडा म्हटलं की फक्त दारू काढणे, दारू विकणे, दारू पिणे आणि आपल्या बायका पुरावर अत्याचार करणे हा जो खसा आपल्यावर बसलेला आहे की आपल्याला पुसून टाकायचं. आपली उच्च अशी म्हणजे संस्कृती आहे. महाराष्ट्रामध्ये अकरा वर्ष वसंतरावांचा लोकांनी म्हणजे महाराष्ट्रावर मुख्यमंत्री म्हणून शासन केलेले आणि एवढं असताना सुद्धा आपण जर एखाद्या चुकीमुळे जर आपला समाज बदनाम होत असेल, पाय दिले तिथं पाणी काढायची ताकद आपल्या समाजात आहे. एवढं आपण म्हणजे प्रभावशाली असताना, आपण मेहनती गस्ती असताना, सर्व गुण असताना जर आपण एका गोष्टीमुळे त्या व्यसनाधीनतेमुळे जर आपण आपलं नाव खराब होत असेल, आपली तरुण पिढी बर्बाद होत असेल, आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार होत असतील तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे. ही मी सुरुवातीला बोललो होतो, आजही मी तेच बोलतो तुम्हाला सांगतो. परंतु हे जे परिवर्तन घडलं एक वर्षामध्ये मी पाहतो खूप आनंद वाटतो. आज आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपली जी संस्कृती आहे बंजारा संस्कृती त्या लेकरांना काही माहिती नाही बरोबर आहे. परंतु आज यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून आपण त्यांना यांचं जे अद्भुत असं दर्शन आपण सर्व परिसरातल्या लोकांना घडवलं म्हणून मी तुम्हाला म्हणतो की मी तुम्हाला खरोखरच शतशानंदन करतो. का तर हा लेकरांना आपली संस्कृती काय हे सुद्धा माहिती पाहिजे आणि यासाठी हे जे लेकरांच्या चेहऱ्यावर असू माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे. जे काही परिवर्तन घडतंय समाजामध्ये याहीपेक्षा आणखी चांगलं परिवर्तन घडणं अपेक्षित आहे. आणखी 7-8 लोक गावामध्ये आहेत हे मला माहिती आहे. बाकी पूर्ण सुधारले परंतु जे 7-8 आहेत ना तर मेहरबानी करून त्यांना सुद्धा आता तर चान्स आहे. हे आमच्या एवढ्या माता भगिनी आता माझ्यासोबत आहे. तुम्ही जर सुधारलात तर ठीक आहे, नसेल तर मग तुमची भिन्न कार्यशैली तर गावात राहणार आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. आपण शेवालाल महाराजांचे भक्त आहोत. शेवालाल महाराजांचं नाव घेऊन एवढे मोठे उत्सव साजरे करतो. आपल्याला शेवालाल महाराजांचा आशीर्वाद लावता पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे ह्या जे काही चुकीच्या अपप्रवृत्ती असतील तुम्हाला विनंती आहे माझी, जाहीर तुम्हाला विनंती सुद्धा करतोय की हे जर आपला आनंद आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावर पाहायचा असेल, येणारी तरुण पिढी सुरक्षित ठेवायची असेल
तर आपण कृपया हा जो धबा लागला आज मी तुम्हाला प्रत्येक खेड्यात गेलो बाजूला गेलो की साहेब ते रामेश्वर तांडा सालापूर रेडगाव जिग्रस दांडेगाव इकडे कोपरवाडी आणि एवढं आपण खराब आहे आपण एवढं तंडा